जयकृष्ण मास्टर बलिदान दिन इवे युवमोर्चा प्रवर्तकर आभिमुख्य बलिदान दिन आचरिका युवमोर्च जिला प्रसिडेंट आर सजित ऊपर अद्हतोड़ नमुक संसा इत्र कल कड़ू इाल वर्ष चालव पक्षे इपड़ अद्हम इत्रोम तीक्ष्णतो जन हृदय अद स्वे हृदय और पक्षे के राष्ट्रीय चरित्र राष्ट्रीय कोलपातको के लोक ऐसी राष्ट्रीय कोलपात पार्टियां कम्यूनिस्ट मार्क्सिस्ट पार्टी पक्षे अ व्यतस्तम अद्हम यूपी स्कूल अध्यापकन आ यूपी स्कूल कुछ पढ़िपी समयत आ्लास रूम वादपड़ी और पक्षे के जयकृष्ण मास्टरे कुछ ओर्मी समयत के जयकृष्ण मास्टर ने कूरल राष्ट्रीय कोलपात समय कूर राष्ट्रीय साचर्यपात राष्ट्रम अति भीकर समयत अद प्रवर्तन मेखल तिवनपुरुतम पर समयत अद व्यक्त पर अद्हते प्रतीक्ष अद्हे प्रवर्ती धारा प्रवर्तरु आ प्रवर्तरे कूरीपुर वरा तैयार मरण मिल कवर्ती व्यक्ति के जयकृष्ण मास्टर इतना वर्ष नींद इतना वर्ष युवमोर्च प्रवर्तर आवेश अद वीर बलिदान अद्हे स्मरण इन युवमोर्च प्रवर्तर आवेश अक्रम राष्ट्रीय याद संभव अक्रम राष्ट्रीय कल घटे कड़पोक एंान समूह जन मनसो वी वी आ तेरे और कारण और पक्षे आरपत्ल आदमी राष्ट्रीय कोलपात आ राष्ट्रीय कोलपातक प्रति इन के मुख्यमंत्री और पक्षे ऐसी राष्ट्रीय कोलपात अर भाग के भर कम्यूनिस्ट मार्क्सिस्ट पार्टी और पक्षे चाइनीस कम्यूनिस्ट पार्टी आयु के लिए इक्ष आम आयु शरी ते ऐसी राष्ट्रीय एरा उन्मूलन राष्ट्रीय अब कलगरप राष्ट्रीय अदसानिपी कल कई अब या चोदा നമ്മുടെ ജനങ്ങൾ മുന്നോട്ട് പോകുന്ന ജനത്തിന് എവിടെയെങ്കിലും ഒരു രക്ഷയുണ്ടോ അതാ ഞാൻ പറഞ്ഞു കേരളത്തിലെ രാഷ്ട്രീയ സാഹചര്യം ആ രാഷ്ട്രീയ സാഹചര്യത്തിൽ കൊലപാതകങ്ങൾ ഏറ്റവും നടത്തിയുള്ള രാഷ്ട്രീയ പാർട്ടിയാണ് കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടി ആ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടിയുടെ മുഖ്യമന്ത്രി തന്നെ ഒരു കൊലപാതക കേസിലെ പ്രതിയാണ് അപ്പോൾ ഈ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടി നടത്തുന്ന കൊലപാതകങ്ങൾ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾ തിരിച്ചറിയണമെന്നാണ് യുവമോർച്ച ഈ അവസരത്തിൽ സൂചിപ്പിക്കാനുള്ളത് ജയകൃഷ്ണൻ എന്ന ഒരു മാഷിന്റെ ഒരു അധ്യാപകന്റെ കൊലപാതകമാണ് ക്ലാസ് മുറിയിൽ കുട്ടികൾ കണ്ടത് അത് ആ കുട്ടികളിൽ ഉണ്ടാക്കിയ ആഘാതം चुर् निरवधि राष्ट्रीय कोलपातक साक्षियावे टीपी चंद्रशेखर कोलपातक राष्ट्रीय पक तीर्त एत्र कोलपातक मनसाक्षि मरविक पलतर आक्रमण कलालय अब निर अरंगे अल सूक्ष्म नोकिया इतना राष्ट्रीय बोधम सामूहमें पल दृष्टांत नमुक का ശരിക്കും ഇത്തരത്തിലുള്ള ബലിദാന ദിവസങ്ങൾ ബലിദാന ദിവസ ആചരണം മാത്രമായി ഒതുങ്ങരുത് ഇത്തരത്തിലുള്ള നല്ല സന്ദേശങ്ങൾ അക്രമ രാഷ്ട്രീയം പോലുള്ള സംഭവങ്ങൾ സമൂഹത്തിൽ നിന്ന് തുടച്ചു മാറ്റാനുള്ള ശ്രമങ്ങൾ കൂടി നടക്കുന്നതിന്റെ തുടക്കം കൂടിയാകണം ഇത്തരം ബലിദാന ദിവസങ്ങൾ അത് ആ ആത്മാവിനോട് ചെയ്യുന്ന ഏറ്റവും നല്ല ഒരു ആദരണീയമായ പ്രവൃത്തി കൂടിയാകും പക്ഷേ ആരോട് പറയാൻ